विमानसेवा चालू करून दाखवाच असं म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला ओपन चॅलेंज दिलं आहे भाजप नेत्यांच्या राजकीय षडयंत्रामुळे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली आणि हजारोंचा संसार उद्ध्वस्त केला आज रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी धर्मराज काळादी यांच्या गंगा या निवासस्थानी आणि साखर कारखान्यावर त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी आणि सभासद कामगार यांच्याशी चर्चा केली आणि सर्वांना दिलासा दिला यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, संचालक सिद्धाराम साकोते पुष्पराज काडादी आणि इतर संचालक सभासद कामगार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते यावेळी सिद्धेश्वर साखर कारखाना स्थळावर उपस्थित सभासद आणि कामगारांसमोर बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की भाजप नेत्यांनी केवळ वैयक्तिक आक्षापोटी चिमणी पाडली त्यांना खरोखरच विमानसेवा चालू करायची असती तर बोरामनी विमानतळ चालू केले असते निधी आणले असते सर्वत्र त्यांची सत्ता असून सुद्धा त्यांनी हे केले नाही हजारोंचा संसार त्यांनी उद्ध्वस्त केला चिमणी पाडण्याच्या दोन दिवस अगोदरपासून कामगारांवर घरे सोडण्यासाठी बंदुके आणि दंडुके दाखवून दडपशाही करण्यात आली अपंग वयस्कर आणि बाळंतीन यांनाही त्यांनी त्रास दिला या सर्वांचा हाय भाजपला लागणार आहे हजारो लाखोंचा संसार उद्ध्वस्त करून विकास कसा करणार हे लोक विमानसेवा चालू करू शकणार नाहीत माझे त्यांना ओपन चॅलेंज आहे की विमानसेवा चालू करून दाखवाच विकासासाठी चिमणी पाडकाम केले म्हणणाऱ्या सत्ताधारी भाजप आणि खासदार आमदारांनी पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू करू शकले नाहीत या दहा पंधरा वर्षात एकही उद्योग आणला नाही रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केला नाही भाजप नेते भ्रमात आहेत की जनता तुम्हाला सत्तेवर बसवते ती खालीही उतरवू शकते काडादी साहेबांच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला आहे काडादी साहेब आता आपण मागे हटू नका चिमणी पाडणाऱ्यांना उघडे पाडा त्यांना त्यांची जागा दाखवून द्या विधानसभेत याबाबत आवाज उठवणार असून भाजपची विनाशकाले विपरीत बुद्धी असून हे मायबाप सरकार नसून हैवान सैतान राक्षसरूपी पन्नास खोक्यांचे सरकार आहे असे त्या म्हणाल्या कारखाना चालू करण्यासाठी सहकार्य तसेच त्यांच्या नाकावर टिचून सर्व परवानग्या मिळवून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच जनहित याचिका दाखल करून न्याय मिळवून देणार आणि चिमणी पाडणाऱ्या खोके सरकारला अग्निशमन जागेवर बांधलेले घर दिसत नाही काय असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला तसेच यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी कारखाना स्थळावर आणि कामगारांच्या वस्तीवर जाऊन धर्मराज सभासद आणि कामगारांना दिलासा दिला, दिला तिरुपती पंडला सुशील बनपट्टे कारखान्याचे संचालक सभासद आणि कामगार बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते तिथे बाजूला वस्ती जिथे त्या कारखान्यात काम करणारे सगळे कामगार राहतात त्यांचे त्यांचं पूर्ण कुटुंब सगळ्या महिला भगिनी राहतात त्यांना या ठिकाणी आम्ही भेट दिली काल साहेब पण येऊन गेले पण अक्षरशः त्यांच्या तोंडातून ऐकलं की नेमकं त्या दिवशी काय झालं आणि चिमणी पाडणं तर त्याचा आम्ही निषेध करतोच कारण का ते राजकीय हेतू पुरस्सर केला आहे पण ज्या पद्धतीत या महिलांना रात्री येऊन बाहेर काढलं गेले दोन दिवस सिव्हिलमध्ये सगळे पुलीस फिरत होते इथे सगळ्यांची इन्फॉर्मेशन घेत होते माहिती घेत होते आणि मग त्या दिवशी येऊन बंदुकीच्या भीतीने ह्या सगळ्या लोकांना बाहेर काढलं तुम्हाला जिथे जायचं आहे ते जा जा पण आत्ता ताबडतोब घर खाली करा असं त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं दम एक छावणीचं चा स्वरूप या पूर्ण वस्तीला आपल्याच लोकांच्या विरोधात म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो पुलिस हमसे सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है ह्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला दिलं या निष्पाप लोकांकडून त्यांना काय भीती होती एक पंधरा दिवसाच्या बाळाची भीती होती त्यांना चिमणी पाडण्याच्या समोर की त्या बाळाला पण फरफटत त्या बाईला आणि त्या बाळाला बाहेर तुम्ही काढतं हे hey, एवढं क्रूरता ही कधीच आपल्या देशात दिसून नव्हती आली आणि एका चिमणीसाठी तुम्ही ह्या पूर्ण आयुष्याला ह्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता हे hey, कोणत्या प्रकारची सत्ता आहे आपण शासनाकडे मायबाप शासन आहे शैतान हैवान शासन पण मी तुम्हाला लिहून देते ह्याची हाय लोकांची जी हाय ती ह्या शासनाला लागेल मी त्यांना चॅलेंज देते हे hey, केवळ राजकीय के हेतूपूर वयस् वैयक्तिक दुश्मनीसाठी केलं आहे सहा महिन्यात या ह्या बिनकामाच्या भाजप सरकारला विमानसेवा पण चालू करता येणार नाही आहे हे विमानसेवाचं नाटक आहे जर एवढंच जर त्यांना विकासाचं घेणं देणं होतं तर बोरामणी एअरपोर्टला का पैसे दिले नाहीत तुम्हाला विमानसेवा चालू करायचीच होती ना मग तुम्ही बोरामणी एअरपोर्टला पैसे द्यायला पाहिजे होते त्याच्या बाजूला रेल्वेचं तुम्ही परमिशन दिली तिकडे नाही का माढोक आणि इथे तुम्ही केवळ साहेबांनी आणलं म्हणून ते थांबवलं हे विकासासाठी सरकार नाहीये हे केवळ माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका